गजीबो धाबा एंड मल्टी क्विजिन रेस्टोरेंट्स, द ऑथेंटिक टेस्ट इन टाउन, जहां आप दम पुख्त कुक अखा बकरा, रांच शोल्डर, फूड कुक अंडरग्राउंड फॉर 5 आवर्स, सी फूड, स्पेशल फ्रेंच एंड अरेबिक डेजर्ट, इंडियन स्वीट के साथ मॉकटेल एंड बेवरेजेस का लुत्फ उठा सकते हैं। गजीबो अब न्यू मैनेजमेंट के साथ पॉकेट फ्रेंडली भी है, विद प्लेजेंट एम्बियंस, वाइड रूम स्पेस विद 2 दस्तरखान, सिटिंग कैपेसिटी 8 to 18, इवेंट एंड पार्टी स्पेस, सिटिंग कैपेसिटी 120+, पार्किंग अवेलेबल। द ऑथेंटिक मुगलाई टर्किश अरेबिक टेस्ट इन टाउन, गजीबो धाबा एंड मल्टी क्विजिन रेस्टोरेंट। आज ही आए, हम आपका खैर मकदम करते हैं। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। दिल्ली में पत्रकारों के घर पर हो रही छापेमारी के खिलाफ एनसीपी पार्टी शरद पवार की गुट ने ठाणे शहर में जोरदार विरोध प्रदर्शन किया है। आपको बता दें कि विदेशी फंडिंग के आरोपों को लेकर दिल्ली पुलिस की ओर से न्यूज क्लिक समाचार एजेंसी से जुड़े पत्रकारों के घर और कार्यालय पर छापेमारी की गई है। दिल्ली पुलिस की इस कार्रवाई के खिलाफ आलोचना करते हुए शरद पवार की एनसीपी पार्टी के विधायक और कार्यकर्ताओं ने मुंबई से सटे ठाणे शहर में जोरदार विरोध प्रदर्शन किया है। इस विरोध प्रदर्शन के दौरान विधायक जितेंद्र भाड़ ने बयान देते हुए कहा है कि ये कार्रवाई सीधे सीधे पत्रकारों की अभिव्यक्ति की स्वतंत्रता का गला घोटने का काम कर रही है। ठाणे शहर में विधायक जितेंद्र अभाट के मार्गदर्शन में एनसीपी के समर्थकों की तरफ से ये विरोध प्रदर्शन किया गया है। जिस तरह से दिल्ली पुलिस ने न्यूज़ क्लिक से जुड़े पत्रकारों के घर पर छापेमारी की है, इसको लेकर ये विरोध प्रदर्शन ठाणे शहर में किया गया। आपको बता दें कि जानकारी के मुताबिक मंगलवार को सुबह से ही पत्रकारों के घरों पर छापेमारी शुरू की गई। 30 से भी ज़्यादा पत्रकारों के घरों पर छापेमारी की गई है। साथ ही इन पत्रकारों के खिलाफ UAPA एक्ट के तहत मामला भी दर्ज किया जा रहा है, जिसका विरोध जताते हुए विधायक जितेंद्र भाट ने कहा है कि पत्रकारों के सम्मान में एनसीपी मैदान में, पत्रकारों का गला कोई दबाएगा तो ये बर्दाश्त नहीं किया जाएगा, लोकतंत्र की हत्या इस तरह से ना की जाए। इस विरोध प्रदर्शन में कार्यकर्ताओं ने हाथों में तख्तियां ले रखी थी, जिस पर लिखा था कि प्रेस की स्वतंत्रता बरकरार रहनी चाहिए। उन्होंने केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी भी की है। विधायक जितेंद्र भाट ने क्या कुछ कहा है आपको सुनाते हैं। देशभरातल्या पत्रकारांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे। काल दिल्लीमध्ये काही पत्रकारांच्या घरी छापेमारी झाली, त्यांचे लॅपटॉप, त्यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले आणि UAPA कायद्यानुसार कारवाई करणार आहोत असं सांगण्यात आलं। काही दोघांना अरेस्टही केलं, त्याच्यात काही महिलाही आहेत। त्यांनी देशविरोधी काय कारवाया केल्या, काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? बातम्या देणं म्हणजे देशविरोधी कारवाया करणं नाही, जे सत्य आहे ते छापणं म्हणजेच पत्रकारिता। आणि जे सरकारची बाजू घेऊन पत्रकारिता करतात त्याला दलाली म्हणतात। पत्रकारांमध्ये असं वातावरण तयार करून त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराची गळचेपी करणं हे आम्हाला मान्य नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने हे ठरवलेलं आहे की पत्रकारांच्या सोबत उभं राहायचं। तुम्हाला मी माहिती सांगतो, प्रबीर पुरकास्ता नावाचा जो पोरगा आहे जो अरेस्ट झालेला आहे, आता त्याला 75 पण अरेस्ट झालेली, एक लक्षात घ्या, प्रधानमंत्री इंदिरा गांधी इमर्जन्सीमध्ये हरल्याचं एकमेव कारण होतं पत्रकारांचा छळवाद, पत्रकारांना पाहिजे ते छापू न देणं, ह्याच्यामुळेच देशातलं वातावरण बदलत गेलं आणि अखेरीस त्यांचा पराभव झाला। तुम्ही सगळ्यांच्याच तोंडावरती हात ठेवून दाबायला लागलात तर असं कोण चूप राहत नाही। फंडिंग ही वेगळी चौकशीची गोष्ट आहे, त्याच्यावरती ईडीनी कारवाई पण केली होती, त्याच्यातनं काय बाहेर आलं? आणि ते करा ना कारवाई, ते मालकांवर करा, पत्रकारांचा काय समावेश? पत्रकारांचा काय समावेश? तुम्ही किंग फिशरच्या मालकाला आत घातला,
घातलात ना, काय त्याचं नाव, विजय मल्ल्या, पळून गेला तो. मग त्यांच्या एअरहॉस्टेसला पण जेलमध्ये घातलं का? त्यांच्या पायलटला पण जेलमध्ये घातलं का? ते मालकाने केलं, मालकाने केलं. ते गरीब बिचारे पत्रकार ज्यांची सॅलरी 20,000 25,000 15,000 आहे, त्यांना काय तुम्ही घाबरून जेलमध्ये हे दाखवताय? म्हणजे इतर पत्रकारांनाही जरा धाक बसावा की बाबा नको रे, आपल्याला पण टाकतील. झालं. चीन घुसखोरी करतोय आणि मणिपूर पेटतो. म्हणजे त्यावर मणिपूर तर पेटला. म्हणजे तिथे बिरेन सिंग या मुख्यमंत्र्याचं निवासस्थान जाळण्यात आलं. भारताच्या इतिहासात असं कधीही झालेलं नव्हतं. जसं श्रीलंकेमध्ये राजपक्षेचं त्याचं अधिकृत प्रेसिडेंट म्हणून अध्यक्ष म्हणून जे घर होतं ते जसं लुटण्यात आलं, तशी परिस्थिती मणिपूरमध्ये आहे. त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. आणि म्युझिक क्लिक ही बरोबर बातम्या देते आणि सत्य ते समोर आणते, ते ऐकवत नाही आम्हाला. हे आज ही परिस्थिती त्यांच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येईल, ह्याच्यावर येईल, ह्याच्यावर येईल, ह्याच्यावर येईल. म्हणून पत्रकारांनीही आता एक होण्याची गरज आहे. तुमच्या एडिटर्स गिल्डनी दिल्लीमधनं भूमिका जाहीर केली आहे आणि त्यांनी ह्या गोष्टीचा निषेध केला आहे. आम्ही एडिटर्स गिल्डच्या या कारवाईचा ह्या त्यांनी दिलेल्या संदेशाचं समर्थन करतो की या देशामधलं वृत्तपत्र पत्रकारिता या सांभाळल्या पाहिजेत, सुरक्षित ठेवल्या पाहिजेत, तर तुमची लोकशाही सुरक्षित राहील. जर सत्य आलंच नाही लोकांच्या कानावर आणि सरकार म्हणेल ते सत्य पेपरवाल्यांनी छापायला सुरुवात केली, तर या देशाचं वाटोळ होईल. चौथा स्तंभ थरथरतोय, चारही स्तंभ थरथरत आहेत. एकच स्तंभ थरथरत नाहीये, चारही स्तंभ थरथरत आहेत.